अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढताना दिसतात, मात्र शरद पवारांनी त्यांची पाठराखण केलेली आहे। अनिल देशमुखांना त्रास देण्यासाठीच ईडीची कारवाई केली जात असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय, मात्र त्याचा काही फरक पडणार नसल्याचंही ते म्हणाले। तर अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीचा ठराव भाजप कार्यकारिणीत सहमत केला गेला, त्याची खिल्ली पवारांनी उडवली। पाहूयात नेमकं पवार काय म्हणाले। अनिल देशमुख यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या चिरंजीवांच्या त्यांच्या व्यवसायावर यापूर्वी सुद्धा प्रेमाची नजर या केंद्र सरकारच्या काही यंत्रणेनी दाखवलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना काय त्यांच्या हाती लागलं मला माहिती नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे काही लागलं नाही। आणि त्या नैराश्यभूती आणखीन पुत्र चार देता येईल का, तो चार देण्याचा प्रयत्न, पण त्याची काही चिंता करण्याचं आम्हाला कारण वाटत नाही। म्हणजे साधन जीवनामध्ये अनेक राजकीय पक्षांचा मी जवळून जुळून पाहणी करत असतो, एखाद्या राजकीय पक्षामध्ये एखाद्या पक्षांच्या सरकारांच्या नेत्यांच्या संबंधीचा ठराव करून मागणी करण्याच्या संबंधीचं चित्र यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं, पण चंद्रकांतसाठी जे मोठे कर्तृत्व घसतात ते अनेक प्रकारच्या गोष्टी या कधी पाहायला मिळाल्या नाहीत त्या मांडण्याच्याबद्दल त्यांचा लौकिक आहे। त्यामुळं त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं असेल तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही।